बघा मित्रांनो आता आपला हा डिस्काउंटचा मला वाटतं तिसरा व्हिडिओ आहे थोडीशी रिव्हिजन करून मग आपण पुढे कंटिन्यू करू मागचं फटकेत रिपीट करतो डिस्काउंट याचा अर्थ होतो सूट तर डिस्काउंटचा अर्थ होतो सूट दोन प्रकारचा डिस्काउंट असतात एक असतो ट्रेड डिस्काउंट सेकंड आहे कॅश डिस्काउंट ट्रेड डिस्काउंट जो आहे त्याला म्हणतात व्यापारी सूट कॅश डिस्काउंट जे आहे त्याला म्हणतात रोखीची सूट ठीक आहे दोन सूट में तर, तुम्हारा तुम्हारा मी तुम्हाला समजावून सांगितल्या आता यानंतर यातले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला मी सांगतो आहे जे तुम्हाला तुमच्या नोटबुकवर राईट डाऊन करून घ्यायचे लिहून घ्यायचे आहेत ठीक आहे मी तुम्हाला ते मराठीमध्ये लिहून देतो जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते व्हिडिओ पॉज करून लिहितो म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही बघा मित्रांनो मी तुमच्यासाठी मराठीमध्ये थोडीशी माहिती लिहून दिलेली आहे हां बघा आता तुम्हाला थोडस क्लिअर दिसतं आहे मी मराठीमध्ये थोडीशी माहिती तुमच्याकरता लिहून दिलेली आहे डिस्काउंट दोन प्रकारचे असतात ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट त्यापैकी जो पहिला ट्रेड डिस्काउंट आहे त्याची माहिती थोडी मराठीमध्ये तुम्हाला मी समजण्याकरता लिहून दिलेली आहे वाचून दाखवतो तुम्हाला पण ती माहिती तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे ठीक आहे ट्रेड डिस्काउंट म्हणजे व्यापारी सूट होय ट्रेड डिस्काउंट म्हणजे व्यापारी सूट यामध्ये एक व्यापारी दुसऱ्या व्यापारीला वस्तूच्या छापील किमतीवर सूट देतो यामध्ये कोणालाच नफा किंवा नुकसान होत नाही म्हणून या ट्रेड डिस्काउंटची नोंद होत नाही सगळ्यात महत्त्वाचा हो भाग या ट्रेड डिस्काउंटची नोंद होत नाही पण हा डिस्काउंट टोटल अमाऊंटमधून लेस होतो आणि मग उरलेल्या रकमेची नोंद होते बघा क्लिअर करून दिलं की ट्रेड डिस्काउंटमध्ये एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला छापील किमतीवर सूट देतो यामध्ये ती छापील किमतीवर कशी सूट असते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं यामध्ये त्यात एकाच व्यापाऱ्याचा दुसऱ्या व्यापाऱ्याला सूट दिल्यानंतर कोणाचाच नफा नुकसान होत नसल्यामुळे त्याची नुकसान किंवा नफा होत नसल्यामुळे त्याची नोंद पण होत नाही पण मात्र किंमत याची कमी होते तुम्हाला एक उदाहरण समजावून सांगतो जसं बघा आता माझ्याकडे एक कॅल्क्युलेटर एक आहे ठीक आहे हे कॅल्क्युलेटर काय करतो आहे ह्या कॅल्क्युलेटरची किंमत मार्केटमध्ये त्या बॉक्सवर किंमत दोनशे रुपये आहे बघा मी तुम्हाला समजण्याकरता एक लहानसं उदाहरण देतो आहे या कॅल्क्युलेटरची किंमत बॉक्सवर दोनशे रुपये आहे मागच्या व्हिडिओमध्ये समजा आहे ते परत थोडंसं क्लिअर करतो आहे दोनशे रुपये किंमत या बॉक्सवर जर आहे तर मला सांगा जेव्हा हा बॉक्स दुकानदार खरेदी करेल तेव्हा त्याला दोनशेमध्ये मिळणार नाही त्यापेक्षा नक्कीच ना कमी किमतीमध्ये मिळेल बरोबर आहे मग तो दुकानदार जो आहे तो व्यापारी आहे आणि आपण खरेदी करतोय आपण त्याचे युजर आहोत आता ही कॅल्क्युलेटर हे कॅल्क्युलेटर जे आहे दोनशे रुपये किंमत असल्यावर ती फॅक्टरीमधनं दुकानदारापर्यंत पोचेपर्यंत मध्ये त्यांची चेन असते तीन चार लोकांमार्फत तो या दुकानदारापर्यंत माल पोचतो आणि मग तो आपण घेतो तर मग फॅक्टरीमध्ये त्यांना ही वस्तू शंभरमध्ये बनली असेल त्यांनी किंमत वस्तूवर की टाकून ठेवली दोनशे रुपये टाकून ठेवलेली आहे मग शंभरमध्ये बनल्यानंतर फॅक्टरीवाले काय करतात त्यामध्ये आपला काही नफा ॲड करतात आणि ही वस्तू एकशे वीसमध्ये विकतात आता एकशे वीसमध्ये विकायची ही किंमत त्यांची फायनल झाली पण वस्तूवर किंमत किती आहे वस्तूवर किंमत किती आहे दोनशे रुपये पण दोनशे रुपयाची वस्तू ते कितीमध्ये विकत आहेत ऐंशी रुपये एकशे वीसमध्ये बरोबर आहे कारण ज्याला ते विकत आहेत तो कोण आहे डिस्ट्रिब्युटर आहे तो कोण आहे डिस्ट्रिब्युटर आहे म्हणजे तो पण एक शेवटी व्यापारी आहे फॅक्टरीवाले पण व्यापारी आहेत आणि ज्याला त्या विकतात तो पण व्यापारी आहे मग व्यापारी व्यापारीला जी एक्स्ट्राची सूट देतो ती काबर द्यावी लागेल कारण तो पण वस्तू पुढे विकणार आहे तो वापरत नाही आहे मग त्याला पण तर नफा मिळाला पाहिजे मग तो छापील किमतीवर काय करतो एकशे वीसमध्ये ती वस्तू त्याला विकतो म्हणजे याला छापील किमतीवर ऐंशी रुपये सूट मिळून गेली ही सूट म्हणजे कोणती असते ट्रेड डिस्काउंट ही सूट म्हणजे कोणती असते ट्रेड डिस्काउंट आता बघा याच्यामध्ये फॅक्टरीला काही लॉस झाला आहे का नाही शंभरमध्ये कॅल्सी बनवून ते एकशे वीसमध्ये विकतायत उलटाना वीस रुपये काय आहे नफा आहे बरोबर आहे म्हणजे एकशे वीसमध्ये विकून यांना काही लॉस नाही आहे किंवा याला पण काही लॉस प्रॉफिट नाही आहे मग तुम्ही म्हणणार सर याचा तर प्रॉफिट आहे ना याला ऐंशीमध्ये ऐंशी कमी किमतीत मिळते मला सांगा ऐंशी जर कमी किमतीमध्ये मिळते मग त्याने दोनशेमध्ये जर कॅल्सी खरेदी केली असते तर मला सांगा ह्या डिस्ट्रीब्युटरच्या पुढे पण अजून तीन थी चार लोकांना ही कॅल्सी विकली जाणार आहे मग दोनशेमध्ये जर याला मिळाली असती कॅल्सी तर हा डिस्ट्रिब्युटर आपल्या होलसेलरला ही कॅल्सी दोनशेपेक्षा कमी किमतीमध्ये विकेल का नाही विकणार दोनशेमध्ये मिळाल्यानंतर दोनशे एकमध्ये पण विकायची म्हटली तर विकली जाणार नाही कारण बॉक्सर प्राईस किती आहे दोनशे रुपये मग दोनशेपेक्षा कमीच किमतीमध्ये विकावी लागेल मग कमी किमतीमध्ये केव्हा विकेल जेव्हा त्याला ऑलरेडी कमी किमतीमध्ये मिळेल तेव्हाच म्हणून ही जी किंमतीमधोवर ही जी दोनशे रुपये किंमत आहे त्यावर जी सूट त्याला मिळालेली आहे ती ट्रेड डिस्काउंट म्हणून ओळखली जाते मग एका व्यापारीने दुसऱ्या व्यापारीला दिली, दिली सूट आता काय होतं बघा ही कॅल्सी या डिस्ट्रीब्युटरकडे आली डिस्ट्रीब्युटर काय करेल तीच कॅल्सी ज्या कॅल्सीवर किंमत किती आहे दोनशे रुपये पण डिस्ट्रीब्युटर काय करेल ती कॅल्सी दोनशेमध्ये नाही विकू शकत बरोबर आहे की नाही तो काय करेल त्याच्यामध्ये आपला काही नफा ॲड करून घेईल समजा दहा रुपये ॲड केले आणि त्याने काय केली ही कॅल्सी ह्या होलसेलरला एकशे तीसमध्ये दिली की ज्यावर किंमत किती आहे दोनशे रुपये दोनशे रुपये किंमत असलेली कॅल्सी तो याला एकशे तीसमध्ये देतो आहे म्हणजे सत्तर रुपये कमी झाले हे सत्तर रुपये व्यापारीसाठी याला नफा कमवण्यासाठी दिलेली सूट आहे त्याला म्हणतात ट्रेड डिस्काउंट कळतं आहे आता काय होतं आहे बघा हा होलसेलर काय करेल पुढे ही कॅल्सी रिटेलरकडे देईल रिटेलरला तीच कॅल्सी मिळेल ज्या कॅल् कॅल्सीवर किंमत दोनशे रुपये आहे आता होलसेलरला ती कॅल्सी एकशे तीसमध्ये मिळाली मला सांगा डिस्ट्रिब्युटर नाही याला एकशे तीसमध्ये विकल्यानंतर डिस्ट्रिब्युटरला ही कॅल्सी फॅक्टरीमधून एकशे वीसमध्ये मिळाली होती त्याने एकशे तीसमध्ये विकल्यानंतर दोनशेची कॅल्सी एकशे तीसमध्ये विकल्यावर याला दहा रुपये प्रॉफिटच झालेला आहे लॉस झालेला नाही मला सांगा हे सत्तर रुपयाने जर याला ट्रेड डिस्काउंट दिला असेल तर यात डिस्ट्रिब्युटरचा लॉस प्रॉफिट आहे का बिलकुल नाही आहे म्हणून या ट्रेड डिस्काउंटची कुठे नोंद होत नाही इथे बघू मी पुढे एक्झाम्पल होलसेलर काय करेल होलसेलर काय करेल होलसेलर ती कॅल्सी या रिटेलरकडे देईल आता रिटेलरकडे देताना याला ती कॅल्सी एकशे तीसमध्ये मिळाली होती हाय काय करेल याला ती कॅल्सी तो एकशे चाळीसपर्यंत देऊ शकतो एकशे तीसपेक्षा कमी जास्त किमती देईल एकशे चाळीसमध्ये एकशे पन्नासमध्ये देईल पण एकशे तीसपेक्षा जास्त पण जेव्हा की त्या कॅल्सीवर किंमत किती आहे दोनशे रुपये दोनशे रुपयाची कॅल्सी तो याला एकशे चाळीसमध्ये देतो आहे म्हणजे इथे साठ रुपये तो या रिटेलरला पैसे कमवण्यासाठी सोडून देतो आहे म्हणजे हा पण व्यापारी हापन व्यापारी याला सूट मिळाली इथे साठ रुपये तो याला ट्रेड डिस्काउंट पण याने जरी साठ रुपये सूट दिली आहे ट्रेड डिस्काउंट तर याला काही नुकसान झालं आहे का नाही तो काय करतो आहे एकशे तीस रुपयेमध्ये आपला नफा दहा ॲड करतो आहे आणि एकशे चाळीसमध्ये या रिटेलरला विकून देतो आहे मग होलसेलरला काही नुकसान नाही आहे ठीक आहे आता रिटेलर काय करतोय जो युजर आहे युजर म्हणजेच कोण आता आपल्यासारखे व्यक्ती जे कॅल्सी आहेत आणि वापरतायत कस्टमर आहेत आता याला कॅल्सी कितीमध्ये मिळाली एकशे चाळीसमध्ये मिळाली त्या कॅल्सीवर किंमत किती आहे दोनशे रुपये आहे याची मॅक्झिमम किंमत किती विकण्याची दोनशे याने दोनशेमध्ये मध्ये जरी विकली तर दोनशेमध्ये विकली जाणार आहे आता मग तुम्ही सांगा कंपनीने डिस्ट्रीब्युटरला किंवा डिस्ट्रीब्युटरने होलसेलरला होलसेलरने रिटेलरला जर ही कॅल्सी दोनशेमध्ये विकायची म्हटली असती तर विकली गेली असती का थोडा विचार करून सांगा विकली गेली असती का बिलकुल नाही विकली जाणार कारण जर हे व्यापारी जर ती कॅल्सी दोनशेमध्ये खरेदी करतील तर समोर ते दोनशे एक मध्ये पण नाही विकू शकत कारण मला सांगा जर आपल्याला पार्ले बिस्किटच्या पुड्यावर किंमत दहा रुपये जर आहे तर आपण दहा रुपये पन्नास पैसे पण त्याला देतो का दुकानदाराला नाही देत तर आपण पन्नास पैसे पण एक्स्ट्रा देत नाहीत तर इथे आपण एक्स्ट्रा पैसे कसे देणार बर बरोबर आहे की नाही हां ती किंमत दोनशेच्याऐवजी तीनशे राहिली पण तीनशे देऊन टाकू त्याच पार्ले बिस्किट किंमत दहाच्या ठिकाणी पंधरा असेल आपण पंधरा देऊन टाकू पण किंमतीपेक्षा आपण एक रुपये जास्त देणार नाही मग दोनशे रुपये किंमत असल्यानंतर व्यापारी एकमेकांना काय करतायत पैसे कमावण्यासाठी किंमत कमी करून देत आहेत त्या छापील किमतीवर त्याला म्हणतात ट्रेड डिस्काउंट कळतंय आता बघा काय होतं पुढे रिटेलरकडे ही कॅल्सी आहे हा शेवटचा विक्रेता आहे दोनशे रुपये त्यावर किंमत आहे वापरणारा वापरणारा काय करतोय ही कॅल्सी खरेदी करतोय मग जास्तीत जास्त दोनशेमध्ये तो खरेदी करू शकतो जेव्हा की यायला ती कॅल्सी कितीमध्ये मिळाली फक्त एकशे चाळीसमध्ये आता याच्यामध्ये ह्या रिटेलरला किती नफा मिळतोय आहे साठ रुपये मिळतोय तो दोनशेमध्ये विकू शकतो इतकं क्लिअर आहे आता काय होतंय बघा रिटेलर कस्टमरला समजा एकशे ऐंशीमध्ये जर कॅल्सी विकतो आहे तर किती कमी करून टाकले त्याने वीस रुपये कमी केले वीस रुपये कमी केले तर हे वीस रुपये जे आहे त्याला आपण कॅश डिस्काउंट म्हणणार ट्रेड डिस्काउंट म्हणता येणार नाही ना कारण नियमाप्रमाणे एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याला दिलेली छापील किमतीवरची सूट एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला सूट देतो हा तर व्यापारी आहे पण हा कस्टमर कस्टमरीचा व्यापारी नाही म्हणून हा ट्रेड डिस्काउंट नाही होऊ शकत हा कोणता डिस्काउंट होऊन जाईल कॅश डिस्काउंट होऊन जाईल बरोबर आहे माझा हा कॅश डिस्काउंट त्याने ती कॅल्सी एकशे सत्तरमध्ये जरी विकली तर तीस रुपये कॅश डिस्काउंट होऊन जाईल ठीक आहे आता मग तुम्ही म्हणणार की कॅश डिस्काउंट फक्त यांच्यामध्ये असतो का नाही यांच्यामध्ये पण असतो जसं फॅक्टरीमध्ये कंपनी वस्तू एकशे शंभरमध्ये बनली एकशे वीसमध्ये फॅक्टरीवाले विकत आहेत आता हा डिस्ट्रीब्युटर काय सांगेल मला पाच हजार कॅल्सी नाही मला दहा हजार कॅल्सी घेईल पण मला किंमत एकशे अठरा पाहिजे तेव्हा फॅक्टरीवाले काय विचार करतात की हा डबलचा माल घेऊन टाकतो आहे मग दोन रुपये एक्स्ट्राची सूट दिली मग ही एक्स्ट्राची सूट तुमची कॅश डिस्काउंट होऊन जाईल एक्स्ट्राची सूट तुमची काय होऊन जाईल कॅश डिस्काउंट होते म्हणजे आप आपल्या लिमिटपेक्षा आपण जर कमी किमतीमध्ये विकली तर तो, तो कॅश डिस्काउंट मग तुम्ही मला वाटतं दोनशे रुपये लिमिट होती का मग फॅक्टरीवाला जर दोनशेमध्ये कॅल्सी विकायला जर बसला असता तर हा डिस्ट्रीब्युटर पुढे दोनशेपेक्षा जास्त किमतीमध्ये विकला असता का विकू शकत नाही कारण कॅल्सियर किंमत दोनशे माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला आता हे समजत असेल मी काय सांगतोय काही शंका असेल मला ग्रुपवर विचारा ट्रेड डिस्काउंट तुम्हाला समजतो आहे ट्रेड डिस्काउंट म्हणजे एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याला दिलेली छापील किमतीवरची सूट यामध्ये कोणाला नफा किंवा नुकसान होत नाही म्हणून त्याला म्हणतात ट्रेड डिस्काउंट आणि त्याची नोंद होत नाही पण मात्र टोटल अमाऊंटमधून तो डिस्काउंट लेस होतो आणि उरलेल्या रकमेची नोंद होते डिस्काउंटची नोंद होत नाही उरलेल्या रकमेची नोंद होते ठीक आहे आता मी समजतो तुम्हाला कॅश डिस्काउंट बघा मित्रांनो कॅश डिस्काउंट कॅश डिस्काउंट म्हणजे रोखीची सूट होय यामध्ये विक्रेता खरेदी करणाऱ्या ग्राहकाला किंवा व्यापाऱ्याला म्हणजे बघा ग्राहक किंवा व्यापारी दोघांसाठी आला तर ट्रेड डिस्काउंट फक्त कोणासाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी इथे ग्राहक आणि व्यापारी दोघांसाठी सूट आहे वस्तूचे पैसे त्वरित मिळण्यासाठी जी सूट देतो त्यास कॅश डिस्काउंट म्हणतात आता बघा समजा पर दी कॅल्सी आहे ही कॅल्सी समजा दुकानदाराकडे दहा शिल्लक आहेत आणि मी एका दुकानदाराकडे गेलो आणि त्याला म्हटलं की मला कॅल्सी दे तो सांगेन ह्या कॅल्सीची किंमत दोनशे रुपये आहे बघा आता तो मला काय सांगतो आहे की ह्या कॅल्सीची किंमत किती रुपये आहे दोनशे रुपये आहे आता मी त्याला म्हटलं की काहीतरी किंमत कमी कर तो म्हटलं की नाही मी कमी नाही करत मी त्याला म्हटलं की मी तो याकडच्या दहाच्या दहा कॅल्सी एकसोबत घेऊन टाकेल आता दुकानदाराला पैशांची गरज आहे बरोबर आहे एक एक कॅल्सी जर तो विकत बसला त्याला भरपूर वेळ लागेल बरोबर आहे की नाही पण आता बघा दोनशे गुणीला दहा जर केले तर अमाऊंट होऊन जाईल दोन हजार रुपये त्याने जर एक एक कॅल्सी करून जर विकली तर दोनशेप्रमाणे दोन हजार त्याला पक्के मिळणार आहेत एवढं फायनल आहे पण मी त्याला थोडीशी लालच दिली मी त्याला काय म्हटलं की तुझ्याकडचे आत्ता ज्या दहा कॅल्सी आहेत तर दहाच्या दहा मी खरेदी करून टाकतो एकच सोबत तुला पैसे पण लगेच देऊन टाकतो तू किंमत कमी कर म्हणजे मला डिस्काउंट दे सूट दे मग लगेच तो काय करतो आहे विक्रेता मला सांगतो आहे की तुम्हाला ही कॅल्सी एकशे नव्वदमध्ये मी देऊन टाकेल म्हणजे फक्त कितीमध्ये देऊन टाकेल एकोणावीसशेमध्ये दहा कॅल्क्युलेटर तुम्हाला मी देऊन टाकेल त्याने काय केलं आहे दोन हजारमधून मला शंभर रुपये काय करून टाकले लेस करून टाकले आणि माझ्याकडनं किती पैसे घेतले फक्त एकोणावीसशे रुपये घेतले म्हणजे इथे त्याने हे शंभर रुपये मला कॅश डिस्काउंट दिली त्याला पैसे अर्जंट लागत होते म्हणून त्याने थोडंसं सा नुकसान सहन केलं पण त्याने मला कॅल्क्युलेटर देऊन टाकले आता काय झालं बघा याच्यामध्ये तो कॅल्सी दोन हजारमध्ये पण विकू शकत होता पण त्याने काय केले पैसे अर्जंट लागत असल्यामुळे शंभर कमी करून टाकले मग शंभर रुपये त्याने थोडंसं सा नुकसान सहन केलं आणि देऊन टाकले कॅल्सी मग त्याला शंभर कमी मिळाले की नाही म्हणून नुकसान झालं आणि मला दोन ऐवजी फक्त किती द्यावे लागले एकोणावीसशे द्यावे लागले म्हणजे शंभर माझा फायदा पण होऊन गेला म्हणजे ह्या कॅल्सीमध्ये ह्या व्यवहारामध्ये विक्रेत्याला शंभर रुपयाचं नुकसान आणि मला खरेदी करणाऱ्याला शंभर रुपयाचा फायदा झाला म्हणून याच्यामध्ये बघा विक्री करण्याचं नुकसान होतं आणि खरेदी करण्याचा फायदा होतो म्हणून ह्या डिस्काउंटची नोंद होते कळतं आहे ह्या डिस्काउंटची नोंद होते थोडंसं नोट लिहून तो अजून एक महत्त्वाची जर ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट हे दोन्ही सोबत आले असतील तर अगोदर टोटल अमाउंट अमाऊंटमधून ट्रेड डिस्काउंट लेस करावा आणि उरलेल्या बघा उरलेल्या म्हणजे शिल्लक असलेल्या उरलेल्या रकमेवर कॅश डिस्काउंट काढावा बघा नोट लक्षात घ्या जर ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट हे दोघे सोबत आले असतील तर अगोदर टोटल अमाऊंटमधून ट्रेड डिस्काउंट लेस करावा आणि उरलेल्या शब्दाकडे लक्ष द्या उरलेल्या रकमेवर टोटल रकमेवर नाही उरलेल्या रकमेवर कॅश डिस्काउंट काढावा ठीक आहे एक नोट हे तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे लक्षात ठेवा हे तुम्हाला लिहून पण घ्यायचं आहे कॅश डिस्काउंट डिस्काउंटसाठी नॉमिनल सा रोल वापरावा कॅश डिस्काउंट ट्रेड डिस्काउंटची नोंद होतच नाही इथं नियम वापरण्याची गरज नाही कॅश डिस्काउंटसाठी कोणता नियम वापरणार नॉमिनल अकाउंट पुढे थर्ड लास्ट पॉईंट लिहून देतो आणि मग इथे व्हिडिओ मी थांबवतो पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्काउंट कसे काढायचे हे तुम्हाला मी समजावून देणार आहे शेवटचा पॉईंट क्लिअर करतो कॅश डिस्काउंटसाठी नॉमिनल अकाउंटचा रूल वापरावा पुढचा पॉईंट जो विक्रेता असेल त्याचे नुकसान असते बघा जो विक्रेता असेल त्याचे इथे कॅश डिस्काउंट लिहामध्ये जो विक्रेता असेल त्याचे कॅश डिस्काउंट नुकसान असते तर जो खरेदी करणारा ग्राहक असतो त्याचा कॅश डिस्काउंट हा फायदा असतो बघा क्लिअर करून दिलं कॅश डिस्काउंटला शॉर्टमध्ये सी डी कॅश डिस्काउंटला शॉर्टमध्ये सी डी असं पण लिहितात जो विक्रेता असेल त्याचे कॅश डिस्काउंट नुकसान असते तर जो खरेदी करणारा ग्राहक असतो त्याचा कॅश डिस्काउंट हा फायदा असतो माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला ही लिहून दिली माहिती व्यवस्थित समजत असेल समजली पण असेल काही शंका असेल मला ग्रुपवर विचारा तुम्ही तुमच्या नोटबुकवर ही माहिती लिहून घ्यायची आहे ठीक आहे